नमस्कार, मी मीना। मीनास किचन तर्फे तुम्हा सर्वांना लक्ष्मी पूजनच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला बिना गॅस जाऊन तीन साहित्यापासून लक्ष्मी माताला प्रिय असणारी कमळाच्या फुलाची मिठाई बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण पटकन कमळाच्या फुलाची मिठाईची तयारी करूया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मी एक बाउल घेतले आणि एक अर्धा कप मी मिल्क पावडर घेतले, हे आपण या बाउलमध्ये काढून घेऊया। आणि मी हे किसलेलं सुकं खोबरं घेतले, मी घरीच किसून घेतलेले, बाहेरचं खोबरं मी वापरणार नाही। एक पाऊण कप मी ह्याच्यामध्ये किसलेलं सुकं खोबरं घेतले। हे कसं करायचं ह्यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। हे आपण टाकून घेतलं आणि अगदी बारीक असं जसं बाहेरून आणतो त्याचप्रमाणे मिक्सरमध्ये आपण टाकायचे छोटे पीस करून आणि ते फिरवून घ्यायचे। एक पाव कप मी वेलची पूड टाकली आहे आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊया। हे तिन्ही जिन्नस आपण एकजीव करून घ्यायचे। आता थोडं थोडं ह्याच्यामध्ये दूध टाकून आपल्याला हा एक गोळा करून घ्यायचा। एक 3 टेबलस्पून ह्याच्यामध्ये साधारणतः दूध लागणार आहे। हे तुम्ही बघू शकता असा व्यवस्थित सेट झालेलं तयार। आता ह्याचे 2 गोळे करायचे, एक मोठा करायचा, एक छोटा गोळा करायचा आहे। छोटा गोळा एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया आणि हे आपण आता ह्याच्यामध्ये आपल्याला फूड कलर ॲड करायचे। मी हिरवा फूड कलर टाकणार आहे। एक साधारणतः 3 थेंब आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार आहेत आणि जो मोठा गोळा उरतो त्याच्यामध्ये आपण हे कलर टाकून मिक्स करून घेऊया। सर्व एकजीव करायचे की एकसारखा रंग लागणार। आता बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं बनवून तयार झाले। मी हात स्वच्छ धुवून घेते आणि हा दुसरा जो छोटा गोळा होता तो घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये मी गुलाबी कलर टाकणार आहे, ते पण आपण 1-2 थेंब टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये आणि हे पूर्ण मिक्स करून घेऊया की हे व्यवस्थित असं एकसारखा रंग येणार ह्याच्यामध्ये। मी मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा गुलाबी कलर आलेला आहे। आता आपण हे दोन्ही जे मिश्रण होतं ते फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं 15 ते 20 मिनटासाठी। आता तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनटं झाली आहे, व्यवस्थित हे सेट झालेलं आहे। आता आपण काय करायचं आहे, जो छोटा पिंक कलरचा गोळा होता त्याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे, जास्त मोठे नाही करायचे। ह्या प्रकारे बघा एवढी साईज असली पाहिजे आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पुन्हा एक गोल घेऊया आपण आणि ह्याच प्रकारे आपण असं गोल करून घ्यायचे। मी सर्व गोल आता करून घेते, छोटेच करायचे आहेत आपल्याला। हे तयार झालेले आहेत। आता जो हिरवा कलरचा मिश्रण होतं ते घ्यायचे आणि त्याच्यातले आपण हाताला आधी थोडंसं तूप लावून घ्यायचं की हाताला ते चिपकणार नाही। आता जो हिरवा कलरचा होता मिश्रण ते घ्यायचे, हे गुलाबीपेक्षा थोडं मोठं गोल करून घ्यायचे। आता मी सर्व बनवून तयार केले, तुम्ही बघू शकता। आता आपण हे काय करायचं असं थोडंसं पुरी कशी असते थोडंसं हाताला आपण तूप लावून घेऊया की ते चिपकणार नाही। छोटीशी पुरी कशी असते तशी आपल्याला ही छोटी एक पुरी करून घ्यायची। साईडने थोडंसं आपण असं प्रेस करत जाऊया की व्यवस्थित अशी छोटी एक पुरी बनून तयार होणार आहे। आता तुम्ही बघू शकता ही पुरी बनून तयार झाली। आता जे गुलाबी कलरचा रोल होता तो मध्यभागी आपल्याला ठेवून घ्यायचे आणि असं साईडने थोडंसं आपण आणखीन थोडं प्रेस करून घेऊया आतल्या साईडने असं आणि हे असं आपल्याला बंद करून घ्यायचं। मी दाखवते ह्या प्रकारे, तुम्ही असं बंद करून घ्या आणि जसं आपण मोदक कसा करतो त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आणि एक गोल असा रोल करून घ्यायचं। हे बघा ह्या प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं। आता मी सर्व गोल आहेत ते बनवून तयार करून घेते। आता मी सर्व गोल बनवून तयार करून घेतले, 1-20 मिनटं आपल्याला फ्रीजमध्ये आणखीन एकदा ठेवून घ्यायचे। आता 20 मिनटं झाली आहे, तुम्ही बघू शकता मी एक गोल घेणार आहे आणि मध्यभागी आपल्याला एक प्लसचं चिन्ह करून घ्यायचे अगोदर। हे मी करून घेतलेलं आहे। आता काय करायचं असंच आपण ही सुरीनी थोडंसं असं खालपत अगदी लास्टपर्यंत जायचं नाही आपल्याला, बस एवढंच करायचं आहे। आता पुन्हा ह्या बाजूनी पण एक करून घ्यायचे त्याचप्रकारे जसं पहिले केलं त्याचप्रकारे। हे 4 कमळाच्या पाकळ्या आता तयार झालेले आहेत, या असंच हळू करून घ्यायचे। पण हे 4 पाकळ्या झाल्यात, आता ह्या आणखीन एकदा हे असं कट करून घेऊया, म्हणजे टोटल आता 6 पाकळ्या झालेल्या आहेत। आता ह्या बाजूनी पण आपण असंच कट करून घेऊया। आता पूर्णपणे 8 पाकळ्या बनवून तयार झालेत कमळाच्या फुलाच्या, तुम्ही बघू शकता। आता मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते, मी दाखवते ह्या प्रकारे करायचे। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असे ओपन होते। पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला कट करायचं नाही कारण आपल्याला कमळाचं फूल बनवून तयार करायचं आहे आणि आतला रंग पण किती सुरेख असा गुलाबी रंग दिसतो आहे तुम्ही बघू शकता। आता ह्याच प्रकारे मी सर्व मिठाई बनवून तयार करून घेते। आता सर्व मी कमळाच्या फुलाची मिठाई बनवून तयार केली आहे। मी कमळाचं फूल होतं त्याच्याबरोबर ही रेसिपी सर्व केली, खूप छान असं हे फुली दिसते आणि हे जी मिठाई बनवली ती पण खूप छान अशी सुरेख दिसते। आज लक्ष्मीपूजनसाठी तुम्ही नक्की संध्याकाळी ही रेसिपी करून पहा, खूप छान ही रेसिपी बनून तयार होते। लक्ष्मी माताला जे कमळाचं फूल अतिशय प्रिय असतं त्याची मी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर केली। सर्व काही मी तुम्हाला घरच्या साहित्यापासून ही रेसिपी बनवून दाखवली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल।
तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा एकदा मीनास किचनतर्फे तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर। तोवर मस्त राहा।